19 मे 2016 ला प्रक्षेपित झालेल्या रात्रीचं खेळ चालेच्या भागामध्ये सुषमाने माधवला पान खायला दिल्यानं माधव बेशुद्ध पडतात. माधवला पान दिल्यानं निलिमा सुषमावर भयंकर चिडते. घरातील सदस्य वरांड्यात येऊन माधवच्या अवस्थेकडे पाहून सुषमावरती संतापतात आणि आई दत्तारामला सुषमाला घराबाहेर काढायला सांगते आणि पुन्हा या घरात पाऊल ठेवून देणार नसल्याचं बोलते. गणेश छायाला आपण सर्व इच्छा पूर्ण करणारी विद्या शिकत असल्याचं सांगतो. तो छायाला सांगतो, तुझी इच्छा पूर्ण होण्यासाठी रोज कावळ्याला दही भात खाऊ घाल, त्यामुळे आपल्या पूर्वजांचे आत्मे तृप्त होऊन ते आपली मनोकामना सुद्धा पूर्ण करतील. यमुना सुषमाचं सामान घेऊन येते आणि दत्ताराम ते सामान घराबाहेर फेकून देतात. माधववर आलेलं संकट आणि घरात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे आर्चीज आपल्या आईला पुन्हा मुंबईला जाण्याचं सुचवतो. मात्र निलिमा सांगते, येणाऱ्या प्रत्येक संकटाला खंबीरपणे आपण तोंड दिलं पाहिजे. सुषमाला घराबाहेर काढल्यानं ती थेट नेने वकिलांना फोन करून पोलिसांना घेऊन नायकांच्या वाड्यावरती ताबडतोब येण्यास सांगते. सुषमा नेने वकील आणि पोलिसांसह नाईक कुटुंबियांना कशाप्रकारे शह देणार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी गायत्री सोहम अँड प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी. थँक्यू.